You've arrived. दंडवत प्रणाम. आज स्थानदर्शन वंदन करण्यासाठी मी जळगाव जिल्ह्यातल्या वाघळी या गावाला आलेलो आहे. वाघळीची लीळा आणि वाघळीचं स्थानदर्शन करूया. मंदिर आहे आपलं हे. मंदिरासाठी काही नियमावली या ठिकाणी आहे. सोबतच इथे सिद्धांत काही मांडलेला आहे. इथले नियम काही सांगितलेले, आचार प्रणाली सांगितलेली आहे. सोबतच या ठिकाणी लीळाही सांगितलेली आहे की स्वामी या ठिकाणी आलं असा उल्लेख आहे. प्रशस्त जुना सभामंडप आहे या ठिकाणी. मंदिर खूप जुनं आहे. हिमाडपंथी मंदिर म्हणतात तसं आहे. बघा इथे तुम्हाला हे कोरलेले दिसतील. कदाचित मला ठाऊक नाही आहे, मात्र हे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येत असावं. अष्टमीनिमित्त या ठिकाणी फुलोरा बांधला होता. पाळणा हे मंदिर जुनं आहे संपूर्ण. अन्य देवतांच्या मूर्ती तशाच ठेवलेल्या आहेत. नमस्कारी नाही आहेत त्या. जुन्या काळातलं जी टेक्नॉलॉजी आहे, जे खांब इतके मोठे दगड ही चिरेवरती ठेवायची, याची खरं तर कौतुक खूप करायला हवं. ही कलाकृती किती बारीक नक्षीकाम केलेलं असतं. हे वेगवेगळे आकार, देवी देवता, मूर्त्या आता टेक्नॉलॉजीमध्ये मुळे सहज शक्य झालेलं आहे सगळं. पण केवढले मोठे खांब तयार केलेले असतात. हे दोन्ही खांब नमस्कारी आहेत. या ठिकाणी एक रात्रीचा मुक्काम होता स्वामींचा. हा एक खांब नमस्कारी खांब आहे. स्वामींचा मुक्काम बऱ्याचदा अनेक भक्तजन विचारत असतात वासनिक मंडळी की अन्य देवाच्या मंदिरातच का होता. कारण की त्यावेळेस आल्या गेलेला जो राहण्याचा ठिकाण होतं ह्या ठिकाणी विशेष ठेवलेलं आहे. राहण्याचं जे ठिकाण होतं ते अन्य देवतांची मंदिरं, पटीशाळा, धर्मशाळा असंच राहत असत.
या ठिकाणी काहीतरी लिहिलेलं आहे. नेमकं काय लिहिलेलं आहे खूप वाचणं अवघड वाटत आहे. शिलालेख ज्याला म्हणतात त्या टाईप लिहिलेले आहे. याला खूप बारकाव्याने अभ्यास करावा लागेल, त्यावेळेसच हे लक्षात येईल. तीन दगड आहेत लिहिलेले, हा मोठा दगड आहे याही ठिकाणी. नाही लक्षात येत काय आहे ते.